आता काय आमचं 98 चोरायचं बाकी आहे, 40 लोक अलिबाबावर 40 चोर. मला वाटतं एक आपण बघा, खरं तर गृह खात्याचं जिथे एक पकड असायला पाहिजे ती पकड हातातून चाललेली आहे. आपण आज बघितलं असेल हे असे हल्ले होत आहेत विरोधी पक्षावर, विरोधी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांवर. दुसऱ्या बाजूला जर बघितलं असेल तर पवन खेरा साहेबांबरोबर पण जे आज झालं एका एअरपोर्टला, हे कुठे ना कुठेतरी अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी, म्हणजे इमर्जन्सी डिक्लेअर करण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये आणि मग असे हल्ले हे सुरू केलेले आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की आपल्या देशातलं जे लोकशाही आहे किंवा संविधानाला मानणारे लोक आहेत त्यांना धोका निर्माण होत चाललेला आहे. गेल्या 4 दिवसापासून आपण बघितलं तर 4 नेत्यांना धमक्या आलेल्या आहेत, त्यामध्ये संजय राऊत साहेब असतील, आवड साहेब असतील, माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब असतील. नेमकं काय चाललंय राज्यात? एकच असं झालेलं आहे की नाव चोरून सगळी जी काही निवडणूक यंत्रणा आहे तिथे देखील एंटायरली कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशन बरोबर बसून ही सगळी गुंडगर्दीचं राज्य आता आपल्या राज्यात सुरू झालेलं आहे. एका बाजूला आपण बघताय की कुठेही जे हमलेखोर आहेत, जे गुंड आहेत, त्यांच्यावर कुठेही काही कारवाई होत नाही, पण विरोधी पक्षावर सतत हमले होत आहेत. आपण बघत असाल प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे असं होत आहे अन्याय, कुठेही काही कारवाई केली जात नाहीये, ना सरकारकडून काही बोललं जात आहे ना पोलिसांकडून काही स्टेटमेंट आलेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की आता राज्यात कायदा सुव्यवस्था अशी गोष्ट राहिली की नाही हा मोठा एक प्रश्न येतोच, आणि मग जे मंत्री आहेत ते सक्षम आहेत की नाही हा पण एक मोठा प्रश्न येतोच. संजय राऊतांना धमकी आल्यानंतर शिखर शिंदे म्हणतात की मानसिक रोगी झाले. मला वाटतं त्या असे लोकांवर मी बोलत नाही, कारण काय झालेलं आहे, राऊत साहेबांना धमकी ही जगजाहीर आहे. आमच्यावर अनेक ठिकाणी हल्ले होण्याचा प्रयत्न झाला, आपल्याला आठवत असेल भास्कर जाधव साहेबांवर देखील हल्ला झालेला, त्यांच्या घरावर दगडफेक झालेली, पण कुठेही कारवाई झालेली नाही. आणि मुळात हे सरकार सक्षम नाहीच आहे, पण तरी देखील हे सरकार गुंडांचं सरकार आहे. आपण बघत असाल नाव तर चोरलं, गद्दारीचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरत आहेत, आणि आता विरोधी पक्षावर असे हल्ले करायचे जेणेकरून लोकशाही संपून जाईल हे या सरकारचं डाव आहे, कारण हे सरकार आपल्या संविधान विरोधी सरकार आहे. व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी केली जात आहे ठाकरे कुटुंबियावर. आता काय आमचं 98 चोरायचं बाकी आहे, 40 लोक अलिबाबावर 40 चोर, नाव पण घेऊन जाण्याचं बाकी आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की आदित्य ठाकरेंचा शी त्यांच्याकडे लक्ष नका देऊ ते काय.